सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहेत आणि या नवरात्रीच्या दिवसांमध्ये बरेच जणांना 9 दिवसाचा उपवास असतो. पण मग रोज रोज तेच तेच फराळाचं खाऊन कंटाळा येतो. तर मग असा जाळीदार आणि अगदी कुरकुरीत असा डोसा तुम्ही या नवरात्रीमध्ये एकदा तरी नक्कीच करून पहा. आवाज ऐकताच तुम्हाला कळलं असेल की हा डोसा किती कुरकुरीत असेल आणि तितकाच चवदार सुद्धा. तर मग असा हा कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आवडल्यानंतर पुढे ग्रुपवरती खूप खूप शेअर करा. व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा. अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साईडच्या घंटी या चिन्हावरती सुद्धा क्लिक करा. चला तर मग सुरुवात करूया. पण त्या अगोदर पूजा रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर या ठिकाणी डोसा बनवण्यासाठी मी छोट्या वाटीने एक वाटी अशी भगर घेतलेली आहे, म्हणजेच वरई. तर एक वाटी जर वरई असेल तर 2 चमचे शाबू घ्या, म्हणजे हे प्रमाण अगदी योग्य आहे डोशासाठी. तर या ठिकाणी अर्धा लिंबू, मिरेपूड, 2 हिरव्या मिरच्याचे बारीक केलेले तुकडे आणि सेंदिव मीठ. तर लिंबाऐवजी तुम्ही 2 चमचे दही घ्या आणि हिरवी मिरचीच्या तुकड्याऐवजी तुम्ही ठेचा घेतला तरी चालेल. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही भगर आणि शाबू एकदम बारीक असं याचं पीठ करून घेणार आहोत. तर हे पा, अशा पद्धतीने मी बारीक पीठ करून घेतलं आहे. आता एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये हिरवे मिरचीचे तुकडे, मिरेपूड, तर मी 2 चुटक्या टाकत आहे कारण आपण हिरवी मिरची पण घेतलेली आहे, सेंदिव मीठ, अर्धा लिंबाचा रस, दही घेतलं तर आणखीन चांगलं आणि थोडीशी मी साखर घेतली आहे, साहित्यात दाखवायला विसरली. थोडीशी साखर टाका म्हणजे हा डोसा अगदी चवदार होतो. तर आता यामध्ये मी एक साधारण 1/2 ग्लास पाणी टाकलं आहे आणि हे पूर्ण चांगलं मिक्स करून घेतलं आहे. तर आता एक 5 ते 7 मिनटं आपण याला भिजत ठेवूया. इकडे गॅसवरती आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेतल्याने टिश्यू पेपरने अशा पद्धतीने पुसून घ्यायचा. तर इकडे 5 ते 7 मिनटं आपलं हे बॅटर भिजलं आहे, म्हणजेच थोडंसं फुलून आलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर पाहिजे. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही. आणि जेव्हा आपण तव्यावरती हा डोसा टाकतो तर त्या अगोदर अशा पद्धतीने पूर्णपणे ढवळून घ्यायचं. डोसा करताना आपल्याला फक्त हीच काळजी घ्यायची आहे की प्रत्येक डोशाला आपल्याला अशा पद्धतीने हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. नाहीतर काय होईल, जे घट्टसर मिश्रण आहे ते बुडत राहील आणि पातळ पातळ मिश्रण हे तव्यावरती येईल आणि तव्याला हा डोसा पूर्णपणे चिटकून जाईल. तर मी पुन्हा पुन्हा सांगते, प्रत्येक डोसा करण्याच्या अगोदर अशा पद्धतीने ढवळून घ्या, म्हणजे आपला जाळीदार कुरकुरीत डोसा होईल. हा डोसा करण्यासाठी थोडीसुद्धा घाई करू नका. तर आता मी गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवलेली आहे. आता आपल्याला हे वरचं थोडंसं सुकत आलं की मग याला तेल लावून हा डोसा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. पहा, खालून एकदम खरबूज ब्राऊन कलरमध्ये झालेला आहे. जर तुम्ही घाई केली तर हा डोसा व्यवस्थित होणार नाही. एकदम आपल्याला मिडियम फ्लेमवरती जास्त वेळ खरबूज होऊ द्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने आपण दुसरा करून घेऊया. तुम्ही पाहू शकता एकदम आपला कुरकुरीत डोसा झाला आहे. तर सेम अशाच पद्धतीने मी दुसरासुद्धा डोसा बनवून घेते. तर तुम्हाला जो हा मध्ये खरखर आवाज येतोय तर तो पावसाचा आवाज आहे. खूप मोठा पाऊस आहे इकडे, थोडंसं समजून घ्या. मी बराच वेळ झाला पाऊस थांबण्याची वाट पाहते पण पाऊस काही थांबतच नाही. तर हे पहा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी 2 डोसे तयार केलेले आहेत. तर बाकीचे नंतर करेन. तर तुम्ही या डोशाचा आवाज ऐकू शकता, एकदम कुरकुरीत असा आवाज आहे. तर चवीला एकदम भारीसुद्धा, यामध्ये आंबट गोडपणासुद्धा आहे मैत्रिणींनो. तर या उपवासाला हा जाळीदार कुरकुरीत चवदार डोसा घरी नक्कीच करून पहा आणि आवडल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.